शक्य आहे किंवा त्यांनी जर कदाचित त्यावर तो राजीनामा देण्याची गरज केली नसती तर काही प्रश्न जे आहेत त्या वेगळ्या मार्गाला गेले असते. कोर्टाच्या सुनावणीत एक महत्वाचा मुद्दा असा तिथे उपस्थित झाला की उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी होण्याच्या अगोदरच राजीनामा दिला, त्यामुळे महाराष्ट्र सागरे सरकार असं अद्या काही कायदेशीर चाललेलंच आहे. तुम्ही जे वाचतेच नाही पण वाचतो आणि त्याच्यामध्ये असं दिसून झालं असं तसं काय झालं असं तसं दिसून झालं तर आता याला काय त्याला काय अर्थ नाही. आता जे झालंय ते झालं त्याच्यातून हे आता बाकीचे वक्ते जे आहेत दोन्ही बाजूचे काय काय चर्चा करतात सुप्रीम कोर्ट त्याच्या काय निकाल त्याच्यावर थांबवा लागेल पण अशा तर ती चर्चा आहे किंवा त्यांनी जर कदाचित त्यावर तो राजीनामा देण्याची गरज केली नसती तर काही प्रश्न जे आहेत त्या वेगळ्या मार्गाला गेले असते आणि सोयीचं झालं असतं असं काहीतरी चर्चा होऊ शकते. पण आता जे झालं त्या काय करणार तुम्ही ते अतिशय स्वाभिमाने होते आपले लोक तयार करून गेले ठीक आहे ते म्हणजे ठीक आहे दादा मी पण जातो मला काय त्या खुर्चीचा लोभ नाही आणि ते गेले एक लक्षात घ्या कोटा काय होईल तसं होईल काय होईल ते तो पाहिजे. परंतु त्यांनी ताबडतोब जे काही मंगळाचारजीनामा करतो आणि त्या पद्धतीनं हे सगळं आता घडत आहे की पक्ष आमचाच हा पक्ष आम्हाला काय धनुष्यबाण पक्षाने आम्हाला द्या पक्ष आम्हाला द्या अमुक द्या अमुक द्या ह्या सगळ्यामुळे जे आहे राज्यातील लोकांची सहानुभूती ही उद्धवजी ठाकरे यांच्याच पाठीमागे उभी आहे आणि कितीही कार्यकर्ते इकडचे तिकडे गेले तरी मतदार हलते असं मला वाटत नाही. उलट मतदारांमध्ये आता एक वेगळं वादा जे आहे व्हायला लागलेलं आहे एक सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या बाजूने निर्माण झालेली आहे.